भाषिक वैशिष्ट्याने नटलेलं भाषेचा गंध घेऊन येणारं हे पुस्तक आणि प्रादेशिक मातीचा तिथल्या माणसांचा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा सामाजिक राजकीय संघर्षाचा रंग घेऊन येणारं हे पुस्तक ज्यांच्यामुळे हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचलं ते प्राध्यापक प्रणव परांजपे मुंबई विद्यापीठाचा जर्मन विभाग आणि ग्रंथाली यांनी प्रकाशित केलेलं कम्युनिकेटिव्ह माय मराठी हे पुस्तक या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ज्यांचं प्रचंड योगदान आहे पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या विभागाचे माजी विभाग प्रमुख मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य आणि या संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या भाषा आणि जीवन या त्रैमासिकाचे प्रमुख संपादक अशी फार मोठी ओळख असणारे प्रणव परांजपे आपल्याला विनंती मनोगत व्यक्त करण्याची. श्रीयुत फेणे, अध्यक्ष गांगल, सुदेश, सबनीस आणि सर्व उपस्थित मित्र, ही कादंबरी आज प्रकाशित होते याचा मला फार आनंद होतो आहे. याचं कारण ती लिहिली जायला लागली तेव्हापासून मी ती वाचत आलेलो आहे. ज्या ज्या वेळेला मी मुंबईला येत असे त्या त्या वेळेला फेणे लिहून झालेला भाग मला वाचायला देत असत आणि मी तो वाचून त्यांना सांगत असे केव्हा प्रकाशित होती आहे, केव्हा पुरी करत आहे. फेण्यांची माझा परिचय किंवा मैत्री ही 1965 सालापासूनची आहे. 1965 साली मी ठाण्याला राहत होतो 2-3 वर्ष. त्यावेळेला तेंडुलकरांच्यामुळं श्रीराम कामतांची माझी ओळख झाली. कामतांच्या शेजारी फेणे राहत असत त्यामुळं फेण्यांची ओळख झाली. तेव्हापासून आमची ओळख होती. त्यांनी सेंट्रल बस स्टेशन ही कादंबरी लिहिली ती मला वाचायला दिली. ती त्यावेळेला आम्ही ग्रंथालयाला नुकतीच सुरुवात केलेली होती आणि सेंट्रल बस स्टेशन ही कादंबरी अगदी वेगळ्या प्रकारची होती, जिला फॅक्शन म्हणता येईल, जे फॅक्ट आणि फिक्शन याचा मधला प्रकार जो पाश्चात्य वाङ्मयात खूपच त्यावेळेला जोरात होता त्या प्रकारची ही कादंबरी मराठीतली कदाचित पहिलीच. ती मला आवडली त्यामुळं मी ग्रंथालयातर्फे ती प्रकाशित करावी असं सुचवलं आणि ग्रंथालयानं ती प्रकाशित केली. ही कादंबरी जेव्हा 2007 साली त्यांनी लिहायला सुरुवात केली त्यानंतर जेव्हा जेव्हा मी आलो जेवढी लिहून झालेली होती तेवढी वाचली. ती 2015 किंवा 2016 ती पूर्ण झाली. मध्यंतरी एका प्रकाशकाचा त्यांना फार वाईट अनुभव आला परंतु ग्रंथालयानं ती घेतल्यानंतर मी सुदेशला म्हटलं की ही कादंबरी व्हायला पाहिजे. कारण माझ्या मते साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवण्याच्या लायकीची ही कादंबरी आहे. ती ग्रंथालयानं प्रकाशित व्हायला पाहिजे ग्रंथालयातर्फे. सुदेशनं ते मनावरती घेतलं आणि अतिशय थोड्या अवधीत ती आता प्रकाशित होत आहे. मी असं जे म्हटलं की साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळण्याच्या लायकीची ती कादंबरी आहे त्याचं कारण असं की ही कादंबरी ही कुणाचीही गोष्ट नाही आहे. ती एका राष्ट्राची, एक राष्ट्रातल्या एका भागाची, तिथल्या माणसांची कहाणी आहे. फेणे याला कादंबरी न म्हणता कहाणी असं म्हणतात. सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली आहे ती सुद्धा कहाणी आहे ही असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि उपोद्घातात आणि शेवटच्या एपिलॉगमध्ये त्यांनी कहाणी हा शब्द वापरलेला आहे. भाषाशैली त्याच पद्धतीची अतिशय सोपी अशी आहे आणि तरीही ती अतिशय लाघवी आहे या अर्थानं की ती वाचकाचा
ताबा घेते. एकदा वाचायला लागल्यानंतर वाचक वाचत जातो. कुठलीही कादंबरी ही साधारणपणे 4-5 डायमेन्शन्समध्ये घडत असते. काळ, स्थळ, व्यक्ती, घटना, प्रसंग आणि भाषा अशा 5 घटकातून किंवा 5 डायमेन्शन्समधनं कादंबरी उभी राहते. यात जो काळ आहे तो 31 जानेवारी 1901 ज्या दिवशी राणी व्हिक्टोरिया वारली आणि 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला. म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या मृत्यूपासून कादंबरी सुरू होते आणि भारताच्या उदयापर्यंत ही कादंबरी येते. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी सुरुवातीपासून काळाचं भान फेण्यांना अतिशय तीव्र आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात की 31 जानेवारीला व्हिक्टोरिया वारली, एडवर्ड हा राजा झाला, ती बातमी लगेच अंकोलेला आणि कारवारमध्ये ही माणसं जी राहत आहेत तिथपर्यंत पोचली. पण त्याच्या 7-8 दिवस आधी किंवा काही काळ आधी रानडे वारलेले होते, महादेव गोविंद रानडे, ती बातमी मात्र पोचलेली नव्हती. म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातला हा जो फरक आहे, भारत हा काय होता, इंग्लंडनं त्याच्यावरती किती स्वामित्व ठेवलेलं होतं आणि त्यातनं हळूहळू बाहेर कसा पडला भारत आणि त्यासाठी किती माणसं, त्यात सगळ्यांचे उल्लेख आहेत. आणि म्हणजे नुसते जे उल्लेख आहेत, कॅज्युअल उल्लेख आहेत असं नाही. काही वेळेला काय होतं, कादंबरी भरून काढण्यासाठी, म्हणजे नेमाडे ज्याला अवकाश भरून काढणं असं म्हणतो, कादंबरीतला अवकाश भरून काढावा लागतो कादंबरी, तसं काही लेखक संदर्भ असो नसो काही ना काहीतरी त्याच्यात भरत राहतात. तसं याच्यात कुठेही होत नाही. याच्यात हे सगळं येतं. अगदी पुण्याच्या शेतकी कॉलेजचा सुद्धा उल्लेख येतो पण तो रिलेव्हंट असतो. असं सगळं म्हणजे अण्णासाहेब कर्व्यांचं आहे, महात्मा फुल्यांचं आहे, सगळ्यांचे उल्लेख आहेत पण ते या व्यक्तींच्या जीवनावर ते कसे पाझरतात, या लोकांच्यापर्यंत हे सगळे उल्लेख कसे, म्हणजे या घटना कशा पाझरतात, या अंगाने हे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे टिळक याच्याहून उकरवतो म्हणून टिळकांचं संबंध लिहित बसायचं किंवा गांधींचं लिहित बसायचं असं नाही. तर उदाहरणार्थ गांधी जेव्हा भारतात आले तेव्हा तिथं जनरल स्पंट्सनं त्यांना निरोप देता दिला आणि निरोप देताना तो असं म्हणाला की तुम्ही भारतात जाताय, परत तुम्ही येणार नाही अशी मला आशा आहे. या सगळ्या म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टी की ज्यामध्ये सामान्य माणसापर्यंत त्या कशा पोचतात, सामान्य माणूस त्याच्या प्रतिक्रिया कशा होतात, सामान्य माणसावरती त्याचा काय परिणाम होतो, या माणसांच्यावरती तसं पाहिलं तर काही परिणाम होत नसतो. परंतु आपल्याला असं दिसतं की या ना त्या प्रकारे त्या माणसांना, आता यातला जो विद्याधर आहे अतिशय हुशार आहे पण अहंकारही आहे. आपण फार हुशार आहोत, जसे त्याच्या बापाला म्हणजे गणपतरायांना भयंकर अभिमान स्वतःचा, कारण ते संबंध जिल्ह्यात फर्नांडिस फायनलमध्ये पहिले आलेले होते म्हणून भयंकर अभिमान. तसा विद्याधरलाही स्वतःचा भयंकर अभिमान आहे, गर्व आहे. पण दोघांच्यातले एक हे आहे की बाप म्हणजे गणपतराय
हा एक दिवस बायकोवरती रागावून बायको जेवायला वाढत नाही कारण घरात काही नसतंच म्हणून तो तिरीमिरींना बाहेर पडतो तो भजन करत बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर तो इतरांना सांगतो की मी संन्यास घेणार आहे पण प्रत्यक्षात तो दुसऱ्या एका गावी जाऊन तिथं वेगळ्या नावानं वेगळ्या म्हणजे कोकणीच्या ऐवजी कानडी म्हणून राहतो तिथं एका नवऱ्यांना टाकून दिलेल्या बाईबरोबर तो संसार करतो आणि जेव्हा हे उघडकीला येईल असं त्याला वाटतं तेव्हा तो दोघंही नवरा बायको विष पिऊन आत्महत्या करतात पण आत्महत्या करतानासुद्धा तो चिठ्ठी अशी लिहून ठेवतो कारण तोपर्यंत त्यानं कथेकरी म्हणून नाव मिळवलेलं असतं तो लोकांना औषधं देत असतो आणि त्यातनं हे करत असतो बरं करत असतो काही ना तर तो चिठ्ठी अशी लिहून ठेवतो की देवानं मला दृष्टांत दिला आहे आणि बोलावून घेतलं आहे म्हणून मी आम्ही दोघं आत्महत्या करतो म्हणजे मरण्यातसुद्धा तो स्वतःचा ढोंगीपणा हा कायम ठेवतो विद्याधर स्वतः हुशार असून मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळेला आजारी पडल्यामुळं त्याला स्कॉलरशिप मिळू शकत नाही त्याचा मामा त्याला ग्रॅज्युएट करायचं या जिद्दीनं स्वतः अविवाहित राहून त्याला शिकवतो पण तो ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच कलकत्त्याला जातो एका म्हणजे त्याला धर्मजिज्ञासा भयंकर आहे कलकत्त्याला जातो नंतर तो हरिद्वारला जातो नंतर केम्ब्रिजला जाऊन तो कंपॅरेटिव्ह लिटरेचर कंपॅरेटिव्ह रिलिजनचा अभ्यास करतो पण तिथंही तो कम्युनिस्ट होतो आणि परत भारतात येऊन कम्युनिझमचं काम करतो असं संबंध हे जे आहे माणसं कशी वाहत जातात प्रवाहाबरोबर तिथं सगळीकडे असलेल्या वैचारिक वातावरणानं स्वतः हे सगळेजण काही यातले हा गजा आणि विद्याधरच्या बहिणीचा सावत्र मुलगा थोरला दुर्गा हे दोघंही अविवाहित राहतात गजा अविवाहित राहतो तो याला ग्रॅज्युएट करायचं या जिद्दीनं आणि तो दुर्गा अविवाहित राहतो याचं कारण त्याचा बाप आपल्या वयापेक्षा खूप लहान असलेल्या मुलीशी लग्न करतो म्हणून त्या चिडीनं तो लग्न करत नाही असे वेगवेगळे म्हणजे कुणाच्या प्रत्येकाच्या जीवनावरती कसे वेगवेगळे परिणाम होत आहेत आणि सगळी तशी सामान्य माणसं आहेत यातल्या कुणालाही हिरो म्हणता येईल असं नाही साधारणपणे अनेक वेळेला आपल्याला कादंबरीत असं दिसतं की एखाद्या माणसाला केंद्रावरती धरून त्या माणसाचा उत्कर्ष किंवा त्या माणसाची शोकांतिका हे कादंबरीकार दाखवत असतो तसं या कादंबरीत एखाद्या कुठल्या माणसाचं हे दिसत नाही म्हणजे गणपतराय आणि विद्याधर हे जरी त्याच्यात पुष्कळ मोठा भाग व्यापत असले तरी विद्याधरची आई विद्याधरचे दोन मामा त्याचे ही बहीण हे सगळेजण त्याच्यात आहेत त्या बहिणीत म्हणजे त्या मथुरा ही त्याची जी बहीण ती विधवा होते विधवा झाल्यानंतर तिचे दोन सावत्र मुलगे त्यातला एक मुलगा आणि त्याची बायको आपल्या या सावत्र आईचा सुद्धा छळ करतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काळात घडत असलेल्या आणि त्या अनुषंगानं मग विधवांच्यासाठी कार्यांनी काढलेल्या संस्था असे उल्लेख येतात म्हणजे हे सगळे झिरपत आलेले आहेत म्हणजे राजकीय आणि सामाजिक ज्या काही घटना घडत आहेत त्यांचे झिरपत आलेले परिणाम हे आपल्याला याच्यातनं जाणवतात म्हणून ह्या गोष्टी किंवा हे इतिहास सांगण्याच्यासाठी यातल्या कुठलीही गोष्टी येत नाहीत तर या माणसांच्या जीवनावरती कुठले वेगवेगळे प्रकारचे प्रभाव आहेत ती माणसं कशी त्याला रिॲक्ट होत आहेत या हे दाखवताना हे संबंध येतं आणि म्हणून या सगळ्यातला जो पाचवं डायमेन्शन जी म्हटलं की भाषा
ती फेण्यांची अतिशय प्रवाही भाषा आहे, अतिशय सोपी. फेण्यांनी कधी नव्हे ते इथं त्यांच्या त्या कोकणी वाक्य जिथे आलेले आहेत संवादात वगैरे तिथं कंसात त्यांचे अर्थ दिलेत सवंद. त्यामुळं वाचनात कुठेही अडथळा येत नाही. अनेक वेळेला काय होतं की आपण जेव्हा बोलीभाषेतलं काही वाचतो आणि ते जर आपल्याला कळलं नाही तर तेवढं सोडून आपल्याला पुढं जावं लागतं, तसं इथं होत नाही. आणि तरीही म्हणजे कंसात जरी अर्थ येत असला तरी कुठेही प्रवाहात खंड पडत नाही. आणि त्यामुळं ही कादंबरी अगदी आपण सहजपणानं वाचत जातो. मी मध्ये बरेच दिवस म्हणजे मी जवळजवळ निम्मी ती कादंबरी झाली ती तेव्हा वाचली, त्याच्यानंतर पुन्हा वाचली. त्याच्यात अनेक वेळेला त्यांच्या वयामुळं काही इतर गोष्टी हे होत होत्या, वेळ लागत होता त्यांना लिहायला, पण तरीही मला याचं नवल वाटतं की याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सगळे म्हणजे लोकशाही, हुकुमशाही, सोशलिझम, कम्युनिझम, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे या सगळ्या श्रद्धा, या सगळ्याचे इतके त्याच्यात उल्लेख आहेत. आणि हे नुसते उल्लेख नाहीत तर ते इंटरनलाइज केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे फेण्यांनी या सगळ्यांचा तरुणपणी किंवा कधीतरी अभ्यास केलेला असणार हे जाणवतं. ते आपोआप त्याच्यात नाही येत आहेत, ते केवळ कादंबरी लिहायचे तो विद्याधर कम्युनिस्ट होणार आहे म्हणून कमी असं हे होत नाही. तर शास्त्रीय समाजवाद किंवा शास्त्रीय कमी हे या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणानं त्या कादंबरीत येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक आपण बंगाली कादंबऱ्या वाचतो, केरळच्या कादंबऱ्या वाचतो, त्या कादंबऱ्यांच्या प्रमाणे ही कादंबरी ही खरोखरच मोठी कादंबरी आहे. आणि ती घडत असताना लिहिली जात असताना वाचायचं मला भाग्य लाभलं हे खरोखरच मी स्वतःला नशीबवान मानतो. फेणे मला मित्र मानत असल्यामुळं हे शक्य झालं म्हणून त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. ग्रंथालीचे संस्थापक विश्वस्त, थिंक महाराष्ट्र .com चे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार, उत्तम वक्ते आणि ज्यांनी अनेकांना लिहित केलं ते दिनकर गांगण. नमस्कार. दोन प्राध्यापक आता फेणेच म्हणत होते, दोन प्राध्यापक बोलले तुम्ही जरा जपून राहा. पण ते प्राध्यापक इतक्या सहृदयतेने बोलले, मी असं क्वचित प्राध्यापकांची भाषणं ऐकलेली आहेत. फार मनपूर्वक बोलले दोघेही त्यामुळे. आणि त्याच्या आधी आमचे चित्रकार संपादकच होते, ज्यांचा अर्धा जीव ह्या कादंबरीत होता गेले महिनाभर. आणि त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर मी आता तुमच्याशी काय शेअर करू असा विचार करत होतो. माझा योगायोगाने गंमत अशी झाली की फेणे यांच्याकडे मी 1-2.5 महिन्यापूर्वी असं सहजच म्हणून डोकावलो, मी आणि माझा सहकारी किरण क्षीरसागर. सहज म्हणजे थोडं डोक्यात होतं की गेले काही काळ आमच्या डोक्यात खूळ असं आहे की या थिंक महाराष्ट्रासाठी 90 जी ॲक्टिव्ह माणसं आहेत त्या माणसांचं रेकॉर्डिंग करून ठेवावं, तर ते रेकॉर्डिंग करून ठेवावं या हेतूनही गेलो होतो. पण त्यांना तशी काही रेकॉर्डिंग करणार अशी कल्पना दिली नव्हती. तेही सद्ग्रस्त असे की मला मी खरा मागे एकदा खारला गेलेलो आहे तुमच्याकडे सेंट्रल बस स्टेशनच्या काळामध्ये, परंतु त्यांना सारखी भीती वाटत होती इतके कॉन्सन्शियस की मी योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचेन की नाही. ते खाली उतरून समोरच्या दुकानात माझी वाट पाहत होते. हे दोन जिने वरती चढायचे होते. आता येताना मला पत्नी म्हणाली होते 90 पार झालेले आहेत वरती येतील ना. म्हटलं माझे आत्ता 2 महिन्यापूर्वी 2 जिने खाली उतरून ते आले होते मला वर न्यायला. तर अशी अलीकडे ते डोक्यात होतं. आणि नंतर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ते ही कादंबरी लिहिलेली आहे आणि असा असा बऱ्याच पेनशी बोलणं चाललेलं आहे.
पण ती इतक्या झटकन येईल असं अपेक्षा नव्हती. पण बरं झालं, खूपच उत्तम झालं. ती कादंबरी हे दोघंजणं जसं म्हणाले की साहित्य अकॅडमीचा अवॉर्डचा ऐवज आहे तुम्ही कादंबरी म्हणजे, किंवा परांजपेने आता जसं सूचित केलं की बंगाली केरळी अशा कादंबरी आपण वाचतो, खरोखरच आम्हाला सतत असं वाईट वाटत आलेलं आहे, बऱ्याच वेळेला वाईट वाटत आलेलं आहे की मराठीमध्ये असं सबंध एखादा कालपट उलगडून दाखवेल अशा प्रकारचं लेखन का नाही. मधल्या काळात एक अशी टूम आली होती, टूम म्हणतोय मी, पण ते खरं वास्तविक अत्यंत गांभीर्याने केलेलं होतं, पण ते एकेका काळाचा हे असतो महिमा. जसं मध्ये एक 300-400 वर्षाचा पट उलगडून दाखवणाऱ्या एक 3-4 कादंबऱ्या म्हणा किंवा आत्मकथनात्मक लेखन म्हणा अशा तऱ्हेचं येऊन गेलं, त्यानंतर तो अजिबात दिसत नाही. मग सारख्या आपल्याला ज्या पाहायला मिळतात त्या वऱ्हाडची ह्यांची आपले महेश एलकुंचवरचे नाटकांच्या जाहिराती आणि ते तिथूनचं वऱ्हाडचं जीवन. पण आता ह्यांची जशी कादंबरी आहे, ह्या कादंबरीमध्ये जसं परत परत तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की कुठचा काळ आहे, कशा पद्धतीने व्यक्त झालेला आहे, हे खरोखरच हे सगळं तशाच पद्धतीने घडत जातं. जराही ह्याच्यामध्ये त्या दोघांनी वर्णन केले ह्याच्यामध्ये जराही अतिशयोक्ती नाही. सबनीस मॅडम जसं म्हणाल्या की ह्याच्या शोकांतिका म्हणावी असा तऱ्हेचं मोठं जीवन नाही, परंतु त्या काळाची शोकांतिका जी आहे तीच त्याच्यात मजा आहे. आता शोकांतिका तिला म्हणायचं का, तर शोकांतिका म्हणता येणार नाही, कारण की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु तो सगळा काळ, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की लेखनाचा जसा एक एक काळ असतो, तसा एकेका काळाचा महिमा असा असतो की त्या काळामध्ये सगळीकडे डॉमिनंट मूड असतो. म्हणजे आत्ता जर तुम्ही विचाराल तर डॉमिनंट मूड काय आहे, तर डॉमिनंट मूड आहे एकीकडे सुखसमृद्धी स्वास्थ्य आणि दुसरीकडे अत्यंत नैराश्य डिप्रेशन. तुम्हाला सगळीकडे ऐकू येईल ते डिप्रेशनचं. आत्ता सगळ्या सध्या वर्तमानपत्रांमध्ये जास्तीत जास्त जर कुठचे कॉलम पाहत असाल सायकोलॉजिस्टचे कॉलम आहेत. असा हा डिप्रेशनचा काळ आहे. तसं ह्यांनी जे वर्णन केलेलं आहे ना, तो काळ जो आहे तो सगळा अभावाचा काळ आहे. म्हणजे ज्याला आपण सतत दारिद्र्य म्हणतो ना, ते दारिद्र्य हे दारिद्र्य होतं का असा प्रश्न पडावा अशा तऱ्हेचं वर्णन आहे. कारण की जगत आहेत ती माणसं आनंदाने जगत आहेत. आनंदाने म्हणजे कशा पद्धतीने, की खरोखर ज्याला मगाशी आमच्या किरणनी त्या ह्याच्यामध्ये फार छान शब्द वापरला आहे, चिवटपणा. सो जो चिवट धागा आहे ना, तो चिवटपणा ह्या प्रत्येक पात्रात तुम्हाला आढळेल. किंबहुना या काळातली जी सगळी पात्रं आहेत ना, वेगवेगळ्या ठिकाणची पात्रं जरी तुम्ही पाहिलीत तरी त्या पात्रांमध्ये जगण्याची जी एक पक्की जिद्द असते, जी इच्छा असते की मी काहीही करून जगलंच पाहिजे अशा तऱ्हेची, आणि ते कशातून येते, तर ती कशातून येते म्हणजे ते चिवटपणातून येते. आणि तो चिवटपणा कशातून येतो, त्या मातीतून येतो, त्या वातावरणातून येतो. आणि ते वातावरण कसलं होतं, ते वातावरण होतं अभावाचं, दारिद्र्याचं नव्हतं. विशेषतः या तऱ्हेची पात्र हे वर्णन करत आहेत, त्यांचं दारिद्र्य नाही आहे, पण अभाव सगळ्या गोष्टींचा आहे. आणि त्या अभावाच्या काळामध्ये स्वाभाविकच सगळ्यात मोठा आधार काय असतो माणसाला जगण्याचा, जगण्याचा माणसाला आधार असतो तो मूल्यांचा. आत्ता आपण एकीकडे अशी सारखी टीका करत असतो की आत्ता मूल्यांचं नाही आहे, अमुक नाही आहे, मूल्यांची गरजच नाही आहे. आत्ता मूल्य कशा पद्धतीची, जी ढोबळपणाची जी मूल्य आहे ती मूल्य आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी घालून दिलेली आहेत. त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर आत्ताच्या जीवना इतकं सुखकर जीवनच होणार नाही. परंतु त्याच्यातून ज्या विसंगती तयार होत आहेत, त्याच्यातून जे वेगळ्या वातावरण तयार होत आहे, ती गोष्ट वेगळी आहे. इथे जेव्हा जातीचा आणि धर्माचा उल्लेख होतो ना, तेव्हा तो इतका स्वाभाविक असतो, कारण की त्या काळात त्या सगळ्या गोष्टी स्वाभाविक होत्या, या जाणीवच नव्हत्या. ज्या जातीभेदाच्या जाणीव आहेत ते राष्ट्रसेवा दलात वाढलेले ह्या तऱ्हेची जी माणसं, काही तुरळक माणसं होती, ती तुरळक माणसं ह्या तऱ्हेच्या जाणीवांनी जागृत होऊन वेगवेगळ्या तऱ्हेचे लढे, वेगवेगळ्या तऱ्हेच्या आधुनिक व्हॅल्यूज ज्याला म्हणता येतील अशा आधुनिक व्हॅल्यूज बाळगत होती आणि त्या संबंधात बोलत होती. त्यामुळे मला हे जे वाटतं ते त्याच्यातला जो मूल्यांचा प्रश्न यांनी सांगितला सबनीस मॅडमनी, तो रास्तच आहे की ती मूल्य अतिशय प्रखरपणे त्या कादंबरीतून व्यक्त होतात. आणि ती मूल्य अशी सांगून व्यक्त होतात का, तर नाही. जसं परांजपे म्हणाल तसं सांगून नाही व्यक्त होत, ती स्वाभाविकपणे येतात. आणि ती स्वाभाविकपणे येतात त्याचं कारण मला जसं आता मी सुचलं तसं सांगितलं तुम्हाला, पण ते त्यांनी जे व्यक्त केलं आहे ना मगासून, तुम्हाला प्रत्येक या वक्त्यांनी तुम्हाला भाषेची गंमत सांगितली. तुम्हाला अशी ह्या म्हणाल्यास की सागराचं वर्णन वगैरे, किरणनी जेव्हा तो मगाचा पट उघडून तुम्हाला सागरावर सुरू केलं ना, तेव्हाच मला इतकं बरं वाटलं की ह्या कादंबरीमध्ये कारवारी माती हे त्याचं नाव आहे ना, ते कारवारचं सगळं जे निसर्ग सौंदर्य आहे त्याचं वेगळं वर्णन नाही तुम्हाला ह्याच्यात आढळणार. परंतु इतक्या स्वाभाविकपणे त्या सगळ्या पात्रांमधून, त्या पात्रांच्या सभोवतालातून, पर्यावरण ज्याला असं आपण म्हणतो की प्रत्येक ह्याचं, तसं पर्यावरणातून ते व्यक्त होतं.
आणि पर्यावरणातून तो गोडवा व्यक्त होतो. भाषेतून जसं यांनी सांगितलं तसं भाषेतून गोडवा व्यक्त होतो. फार गंमत आहे आणि असे जुने जुने शब्द ऐकताना इतकी मजा येते. आता तिथे एका ठिकाणी उल्लेख आहे, मी तसं जसं उतरून नाही घेऊ शकलो, परंतु थोडं मसणी धर्मसुधारणा की काय, मसणी हा शब्द मी कित्येक वेळा म्हणजे मी आता मला गंमत अशी वाटते की त्यांच्याने माझ्या वयात 13 वर्षाचं अंतर आहे, मी आणि परांजपे साधारण 80च्या आगेमागे असलेले. जेव्हा आम्ही सेंट्रल बस स्टेशनच्या वेळेला त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा मला ते इतके मोठे वाटले होते, आता ते आम्ही एकाच वयाचे आहोत असं मला वाटतं आहे. म्हणजे फार फरक नाही आहे. हे जसजसं वय वाढत जातं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही कल्पना येणार नाही, गंमत नाही येणार, वय वाढतं जेव्हा ना तेव्हा फार मजेदार गोष्टी घडत असतात. तशा या मजेदार गोष्टींचं तर हे जे जुने शब्द आहेत ना, असे जुने शब्द त्याच्यामध्ये खूप गंमत येते. दुसऱ्या एका ठिकाणी फार गमतीदार असा डायलॉग आहे, म्हणजे आता ते फेसबुकवर टाकावे अशा तऱ्हेचे डायलॉग जे ठिकठिकाणी जोक्स म्हणता येतील असे. किराणाच्या दुकानात गहू तांदूळ तेल मिळतं, आता याच्या पुढे मोठी यादी आहे किराणाच्या दुकानात काय मिळतं ते, पण किराणा मिळतो का? तर किराणा नाही, म्हणजे वरती दुकानावर पाटी किराणा मालाचं दुकान, पण किराणा मिळत नाही. अशा तऱ्हेचे गमती जमती तसं त्यांनी काही कशाशी तुलना केली हे सांगताना त्यांनी, मी जिथे होतो त्या पॉईंटवर येतो आहे परत, त्यांनी हे सांगताना अशासाठी केले की हा कुठच्या जातीचा आहे हे ते तुम्हाला माहिती असतं, परंतु हिंदू धर्माचा कोण आहे, हा ब्राह्मण, हा CKP, हा काय कारवारी किंवा काय असतील, मला आता जातींचे नावे नशी झालेले आहेत, पण ते असो अशा वेगवेगळ्या जातीची माणसं आणि त्यावेळेला हे सत्य होतं. आत्ता हे झटकन आपल्याला सांगता येणार नाहीत की इथे 100 लोक जमलेले आहेत, समजा या 100 लोकांच्या जाती आपल्याला पटकन सांगता येणार नाहीत. काही प्रमाणात मी आत्ता जसं म्हटलं तर स्वतःची जात सांगणंसुद्धा शक्य होईल की नाही माहिती नाही, परंतु हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे आत्ता आपल्याला डॉमिनंटली माहिती आहे, पण त्या काळामध्ये तसं नव्हतं आणि ते इतक्या सहजपणे येतं. त्यामुळे ते असं म्हणतात की ही वेगवेगळ्या जातीची माणसं होती, परंतु ही सगळी हिंदू धर्माची आहे ती त्यांची त्यांनाही जाणीव नव्हती, परंतु हिंदू धर्म होता आणि ती हिंदू धर्माची अवस्था अजूनही तशीच गमतीदार आहे. फार मजेदार अशा कादंबरीची एका बाजूला ह्या तऱ्हेच्या गमती जमती कळत जातात आणि दुसऱ्या बाजूला ती अतिशय मनाला भिडत जाणारी अशा तऱ्हेची कादंबरी आहे. मला त्याच्यामध्ये एक आनंद असा वाटला की आता मी मगाशी वयांचे उल्लेख केलेच आहेत, पण त्याचबरोबर हेही ह्याच्यावरशी मी परांजपे यांच्याशी बोलण्याशी 100% सहमत झालेलो आहे की साहित्य अकॅडमीचं 100% अवॉर्ड ह्याला मिळालं पाहिजे. या लायकीची ही कादंबरी आहे, इतकी मोठी कादंबरी आहे त्याचा, आणि त्याचा शेवट त्यांनी फार छान केला होता की फार मोठी कादंबरी लिहिली आहे. म्हणजे साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड वगैरे त्या मानाने आता आपल्याला माहिती आहे की थोड्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे उद्या जर नाही मिळालं तर फार वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, यासाठी एका अर्थाने डिफेन्स मी तयार करतो आहे असंही समजा, परंतु मोठी कादंबरी हे सत्य आहे. तर त्याचं मोठेपणा कुठे येतो, तो मोठेपणा मला गमतीत असा वाटला की आमच्यासारखे जे सिनियर आहेत त्यांना तर हे कादंबरी एका बाजूला तो नॉस्टॅल्जिया देते, दुसऱ्या बाजूला त्या काळातलं यथार्थ वर्णन जे येतं ना, जे मगाचपासून तुमच्यासमोर सांगितलं जातं की कालपट, तो जो 50 वर्षाचा कालपट आहे, 47 वर्षाचा, त्या कालपटाचं अत्यंत उत्तम असं समाजचित्र. मग हे समाजचित्र म्हटल्यानंतर स्वाभाविकच आपल्यासमोर वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी उभ्या राहायला लागतात. मला हे दोघं जणं बोलत होते तेव्हा एकदम सडनली आठवायला लागलं. ते काय आठवायला लागलं, तुम्हाला पथेर पांचाली आठवायला लागला, म्हणजे आणि नेमका त्याच ठोक्याला, म्हणजे जसं समेवर असतं ना तसं त्याच ठोक्याला परांजपे यांनी ते बंगाली केरळी म्हणजे मल्याळी ह्या कादंबऱ्यांचा उल्लेख केला. तर पथेर पांचाळींची विभूतीभूषण मिश्रा यांची जी कादंबरी आहे, मित्रा यांची जी कादंबरी आहे, त्या कादंबरीचा जसं प्रचंड तो आवाका आहे तसा आवाका ह्या कादंबरीतून व्यक्त होतो आणि मराठी तसं फार क्वचित झालेलं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एक काळ असतो एका लेखनाचा, तसं ह्या लेखनाशी काळाच्या दृष्टीने जोडायचं झालं तर मी दुसऱ्या एका ग्रंथालीनेच प्रकाशित केलेल्या आणि योगायोगाने माझ्याच हस्ते प्रकाशित झालेल्या ह्याच्या दुसऱ्या कादंबरीचं, म्हणजे मी तेवढंच वाचलं आहे असं प्लीज समजू नका, अन्यही ग्रंथालयाची बरीच पुस्तकं वाचली मधल्या काळात जी आली ती, परंतु ह्याच्याशी संबंधित अशी जी कादंबरी आहे ती आहे धर्मधुरीण. हे जसं कारवारमध्ये घडतं, म्हणजे आमच्या दृष्टीने गोवा कारवार सगळा एकच, कारवारमध्ये मी अजून प्रत्यक्ष गेलो नाही, आता या निमित्ताने मला सारखी ओढ वाटायला लागलेली आहे. भटकळ जेव्हा जेव्हा बोलायचे तेव्हा मला सतत वाटायचं की कारवारला जाऊन यायला पाहिजे. भटकळ म्हणजे तो पुण्याचा भटकळ नव्हे, हे आपले रामदास भटकळ. आत्ता मला यांची कादंबरी वाचल्यावर मी आता नक्कीच ठरलो आहे की ह्या फेब्रुवारीच्या आत मी कारवारला जाऊन येणार.
तसं ते धर्मधुरीण जे आहे ना, ते धर्मधुरीण ही अशीच गेल्या 100 वर्षाची कादंबरी आहे. म्हणजे ती आत्तापर्यंत येते जवळजवळ. आत्तापर्यंत नाही येत, सॉरी, नाही, हां सॉरी, आधीच संपते. ह्याच्यासारखीच आहे ती कादंबरी, मोठी आहे ह्याच्यापेक्षा एवढीच. म्हणजे 500-600 पानांचीच कादंबरी आहे ती. डॉक्टर प्रकाश लोथे नावाच्या माणसाने लिहिले. आणि ते जे धर्मधुरीण आहेत त्यांचाही असा जन्म आहे 1901 सालचा वगैरे. आणि पुढची 50 वर्ष त्यांच्यावर जे विविध ह्याच्यात जसा वेगवेगळे राजकीय प्रभाव, आणि ते राजकीय प्रभाव अत्यंत स्वाभाविकपणे येतात. दुसऱ्या बाजूला ते जीवन घडत असतं, आणि ते जीवन इतकं सर्वसामान्य जीवन आहे, आणि ते जीवन घडत असतं आणि ते राजकीय प्रभावही येत असतात. आणि त्यांचा कुठेतरी त्या जीवनाशी सतत इंटरॅक्शन चालू असते, आणि ती इंटरॅक्शनही आपल्याला मोह घालते. वाचकाला जी मोह घालते ती इंटरॅक्शन मोह घालते. तसं त्या धर्मधुरींमध्ये पण आहे. फक्त ती कादंबरी नेमकी वराडमध्ये, विदर्भामध्ये घडते. आणि विदर्भ आणि 8-10 महिन्यात कारवार असा योग, छान योग माझ्याशी आला. आणि एका चांगल्या कादंबरीचं वाचन मला करण्यास ची संधी मिळाली. आणि मुख्य म्हणजे त्यांनी सांगितलं त्यानंतर 2-2.5 महिन्यात ती कादंबरी प्रत्यक्ष हातात आली. हे सगळ्या चांगले योगायोग आहेत माझ्या आयुष्यातले असं मी मानतो. मला येथे बोलवलं, बोलण्याची संधी मिळाली, ह्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. कारवारी माती या पुस्तकाची मूळ किंमत 600 रुपये आहे. आज सवलतीच्या दरात 400 रुपयांना हे पुस्तक उपलब्ध आहे. आपण सर्वांनी जरूर ते विकत घ्यावं. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, फेणे कुटुंबीय आणि आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 24 आणि 25 डिसेंबर ग्रंथाली वाचक दिन आहे. गेल्या वर्षापासून 2 दिवस आपण हा वाचक दिन साजरा करतो आहोत. यंदा अभिवाचन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, चित्रपट दाखवले जाणार आहेत. आम्ही काय वाचतो या विषयावरचा परिसंवाद असा भरगच्चा कार्यक्रम आहे. त्यालाही आपण जरूर या. तळमजल्यावर अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, त्याचाही आस्वाद घ्या. धन्यवाद.